ह्या कार्यक्रमात माझा खरंच जो काही वाटा आहे तो फक्त जजिंगचा आहे आणि नृत्यासोबत फार जवळचं नातं नाही आहे, पण ओव्हरऑल इफेक्ट, ओव्हरऑल त्या संपूर्ण परफॉर्मन्सचा इम्पॅक्ट काय असेल हे बघण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि खरंच ह्या लहान मुलांची एनर्जी बघून, परफॉर्मन्सेस बघून खूप मज्जा येते, त्यामुळे माझा अजिबात काहीही प्लॅन नाही आहे उगाचच ढवळाढवळ करायचा, इंटरव्ह्यू करायचा, दिग्दर्शन करायचा. मी हा जो मला नवीन रोल दिलाय अजय सर तुम्ही सुद्धा, तो खूप एन्जॉय करतोय. मला खूप आनंद आहे की मी या अशा एका कार्यक्रमाचा भाग आहे, सुपर डान्सर महाराष्ट्र, आणि त्याच्यात मी वन ऑफ द जज. सर्वात पहिल्यांदा मला ऐकलं तेव्हा मला पण असं वाटलं की अरे बापरे, म्हणजे पण ना अजय भालुंडकर सरांचा, अमित फालकेचा फोन आल्यानंतर मला त्यांनी त्या शोचं फॉर्मॅट सांगितलं, त्या मेकर्सनी त्या शोची पद्धत सांगितली, आणि खरंच असं वाटलं की या अख्ख्या एवढ्या मोठ्या पॉझिटिव्ह शोचा आपण भाग नसू तर काहीतरी मिस करू. खूप मजा येते, खूप धमाल करत आहेत मुलं, मुलांकडनं खूप शिकायला मिळत आहे, ज्या पद्धतीने डान्स ते करतात ते बघून डोळे मोठे होत आहेत, आ होतो आहे, मजा येते. आपण जसं पाहिलं की सुपर डान्सरचा कॉन्सेप्ट वेगळा आहे, त्यांचा अप्रोच हा खूप वेगळा आहे. सर्वात प्रथम म्हणजे जी मुलं डान्स करायला येत आहेत लहानपणापासून आत्तापर्यंत, ते ज्या गुरुबरोबर शिकलेत त्या गुरुला घेऊन येत आहेत. सुपर डान्सर महाराष्ट्र त्या गुरुलासुद्धा एक प्लॅटफॉर्म देत आहे. सुपर डान्सर महाराष्ट्र गुरु शिष्याचं पेअरिंग आहे, त्या गुरुला एक्सपोजर मिळाल्यामुळे त्यांनासुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळतो, जेणेकरून अखंड फक्त महाराष्ट्रात नाही जिकडे जिकडे ही वाहिनी पोचते जगभरात तिथपर्यंत तो गुरुसुद्धा पोचेल, जेणेकरून अजून नवीन गुरूंना आपल्या शिष्यांना पुन्हा पुन्हा ह्या प्लॅटफॉर्मवर घेऊन येण्याची संधी मिळेल, त्याच्याबद्दल लोकांना कळेल, त्या डान्सरबद्दल तर कळणारच आहे. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने एक पॉझिटिव्हिटी आहे प्रत्येक अप्रोचमध्ये, म्हणजे एखादा कंटेस्टंट जर एका भागाच्या पुढे जाणार नसेल तर त्याला ती सांगण्याची पद्धतसुद्धा खूप सुंदर आहे की बाळा तू खूप छान नाचतो आहेस, थोडा छोटासा ब्रेक घे, थोडीशी प्रॅक्टिस कर आणि परत ये, तोपर्यंत ह्या मंचावरनं कोणीही रिकाम्या हाताने जात नाही. खूप मोठं खेळण्यांचं दुकान आहे, जा तिकडे, तुला जे आवडतं ते खेळणं आमची आठवण म्हणून घेऊन जा आणि आम्ही तुला 100% परत बोलवणार आहोत. एवढी मोठी स्माईल घेऊन मुलं जातात, त्यामुळे ना मुलांना हे सगळं पॉझिटिव्ह वाटणं, कुठेही मुलांना जर कधी ही भावना आली ना की आपण हरणार आहोत का, तर त्याची गंमत नाही. या प्लॅटफॉर्मवर कोणीही हरत नाही ही खूप मजेशीर गोष्ट. बरं, मला विचारायला आवडेल सुपर जजेस मध्ये काय काय, अमृता खानविलकरला जी माणसं ओळखतात त्यांना अमृता ही माहिती आहे. मी आता गेले 7-8 वर्ष अमृताला ओळखतो, ती आहे तशीच आहे, मोकळ्या स्वभावाची आहे, फुल ऑफ एनर्जी आहे, पण ॲक्शन म्हटल्यानंतर तिच्यात एक वेगळा बदल घडतो, ताबडतोब ती कामावर फोकस करते, कट म्हटल्यानंतर परत लहान मुलासारखं वागायला लागतं. पण दॅट इज अमृता खानविलकर फॉर यू, ती जशी आहे तशी आहे, ती खोटं वागत नाही, ती फेक करत नाही, त्यामुळे सगळ्यांना आवडते. बघा, लहान मुलं ज्यावेळेस परफॉर्म करतात त्यांच्यामध्ये खूप इनोसन्स आणि एनर्जी लेवल खूप हाय असते, पण ते चुका करत नाहीत, त्यांना काही गोष्टींचं ज्ञान नसतं, तर काही वेळेस ते ज्ञान नसलेल्या गोष्टींबद्दल सांगितलं जाईल, पण चूक असे काही काढली जाणार नाही, त्यामुळे स्ट्रिक्ट हा वर्ड यूज करताच येणार नाही या शोवर. सगळं काही खूप इन्फॉर्मेशन, म्हणजे इन्फॉर्मेशन देण्याबद्दलचं असेल आणि खूप चांगल्या पद्धतीनं जज केलं जाईल. खूप छान आहे, कारण पहिल्यांदाच मी पण अशा पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घेतलेली जागा पाहिली की जिथे मुलांच्या खेळण्याच्या गोष्टी आहेत, जिथे आम्हालाही आल्यानंतर आमचं बालपण किंवा लहानपण काय कोणत्या पद्धतीनं होतं ते कळतं, खेळताना जी एक एनर्जी किंवा मजा येते तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जातात, त्या पद्धतीनं तुमचं हे काम करत असताना किंवा लहान मुलांना जज करत असताना कोणत्याही टेक्निकॅलिटी आणि त्या गोष्टी जास्त न पाहता त्यांना त्या समजावून सांगणं किंवा काय करणं, त्या दृष्टिकोनातनं जसा एक पॉझिटिव्ह एनर्जीचा व्हाईब आला पाहिजे तसा पूर्ण प्रेस कॉन्फरन्सचा एक व्हाईब खूप पॉझिटिव्ह आहे, मजा येते, धमाल खेळायला मिळते आज खूप. या दियत अमृता खानविलकर आणि सतीश राजवाडे, अरे काय धमाल, धमाल म्हणजे धमाल, खूप
विचाराने आणि मनाने छान अशी लोक आहेत आणि त्या त्या पॉझि आणि खूप पॉझिटिव्ह आहेत आणि त्या पॉझिटिव्हिटीची गरज अशा शोसाठी असते, कारण इथे प्रत्येक गोष्ट तुम्हाला खूप पॉझिटिव्ह पद्धतीने हँडल करावी लागते लहान मुलं असल्यामुळे, तर ती पॉझिटिव्हिटी खूप आणि आमच्या तिघांमध्ये एक दुसऱ्यांबद्दल खूप मजा आहे, धमाल आहे असं.